नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण आजच्या दिवसाच्या सर्व चालू घडामोडी डिस्कस करणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत प्रमागाचा व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर आपला पहिला प्रश्न बघा कोणते राज्य आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये शंभर टक्के घरामध्ये नल जल कनेक्शन देणारे देशाचे पहिले राज्य बनलेलं आहे म्हणजे शंभर टक्के घरामध्ये प्रत्येक घरामध्ये नळाचं कनेक्शन देणारं पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे तर याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी गोवा गोवा राज्य हे आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये शंभर टक्के प्रत्येक घरामध्ये दे, नळ देणारं पहिलं राज्य बनलेलं आहे लक्षात ठेवायचं शंभर टक्के तर आपण याच्याबद्दल थोडी माहिती पाहूयात तर बघा गोवा राज्य सरकारने गावामधील पाण्याच्या दुष्काळाला कमी करण्यासाठी नळ जल कलेक्शन योजना सुरू केलेली म्हणजे ते काय आहे जल पूर्णपणे प्रत्येकाच्या घरामध्ये नळ देण्याची योजना सुरू झालेली आणि बघा त्याच्याद्वारे ती शंभर टक्के काय झाले प्रत्येक घरामध्ये नळाचं कनेक्शन आलेलं आहे आता तर आपण गोवा राज्याची माहिती पाहूयात राजधानी बघा पणजी गोव्याची मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत राज्यपाल आहेत बघा भगतसिंग कोश्यारी कोण आहेत भगतसिंग कोश्यारी मुख्य न्यायाधीश बघितलं तर मुख्य न्यायाधीश आहेत दीपांकर दत्ता कोण आहेत दीपांकर दत्ता आणि बघा गोवा राज्याचे दोन शेजारील राज्य कोण कोणते आहेत तर आपलं पहिलं आहे बघा महाराष्ट्र आणि दुसरं आहे बघा कर्नाटक दुसरं कोण आहे कर्नाटक लक्षात ठेवायचं दोन शेजारील राज्य आहेत गोवा राज्यामध्ये बघा राज्यसभेच्या एकूण एक जागा आहे लोकसभेच्या दोन जागा आहेत आणि विधानसभेच्या म्हणजे आमदारकीच्या एकोणचाळीस जागा आहेत सगळ्यात छोटं राज्य आहे क्षेत्रफळाने एकोणीस डिसेंबरला प्रत्येक वर्षी कोणता दिवस साजरा केला जातो के तर एकोणीस डिसेंबरला प्रत्येक वर्षी गोवा मुक्ती दिवस असतो कोणता गोवा मुक्ती दिवस आणि पुन्हा बघा तीस मेला कोणता दिवस साजरा केला जातो तर के तीस मेला असतो गोवा राज्याचा स्थापना दिवस एवढा लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न पाहूयात आपण दुसरा प्रश्न आहे बघा मिंटी अग्रवाल युद्ध सेवा मेडल घेणारी पहिली भारतीय महिला बनली तर ही कोणत्या सेनाची अधिकारी आहे कोण मिंटी अग्रवाल तर मिंटी अग्रवाल ही भारतीय वायुसेनेचे अधिकारी लक्षात ठेवायचं भारतीय वायुसेना तर या ठिकाणी बघा भारतीय वायुसेना आलेलं आहे भारतीय वायुसेना स्थापना बघा आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीसला झाली किंवा आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीसला भारतीय वायुसेनेची स्थापना झाली भारतीय वायुसेनेचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आणि वायुसेना दिवस हा आठ ऑक्टोबरला साजरा केला जातो वायुसेनेचे अध्यक्ष कोण आहेत एअर चीफ मार्शल आर के एस भदोरिया एअर चीफ मार्शल आर के एस भदोरिया उत्तराखंड राज्यामध्ये कोणत्या सशस्त्रबल पर्वत्रोही टीमने गंगोत्रीचं द्वितीय शिखरावरती संपूर्ण चढाई केलेली तर कोणत्या शस्त्रबलाने केलेली तर आय टी बी पी लक्षात ठेवायचं आय टी बी पी तर या ठिकाणी बघा आय टी बी पी आलेलं आहे आय टी बी पी म्हणजे काय इंडोर तिब्बेट बॉर्डर पोलीस भारत तिब्बत सीमा पोलीस याची स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्टला था ला झाली होती केव्हा चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्टला ला याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी स्थिती चार नंबरचा प्रश्न आहे जागतिक मानसिक आरोग्य दिवस केव्हा साजरा केला जातो तर बघा जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा दहा ऑक्टोबरला साजरा केला जातो केव्हा दहा ऑक्टोबरला तर आपण ऑक्टोबर महिन्यातल्या दिवसाला काही एकदा रिव्हिजन मारूयात तर बघा एक ऑक्टोबरला असतो जागतिक शाकाहारी दिवस असतो कोणता जागतिक शाकाहारी दिवस पुन्हा दोन ऑक्टोबरला असते गांधी जयंती दोन ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस सुद्धा साजरा केला जातो किंवा दोन ऑक्टोबरला चार ऑक्टोबरला असतो जागतिक पशुकल्याण दिवस पुन्हा पाच ऑक्टोबरला असतो जागतिक शिक्षक दिवस आठ ऑक्टोबरला साजरा केला जातो भारतीय वायुसेना दिवस कोणता भारतीय वायुसेना दिवस आठ ऑक्टोबरला असतो त्यानंतर बघा नऊ ऑक्टोबरला असतो जागतिक डाक दिवस कोणता जागतिक डाक दिवस आणि आत्ताच बघितला आपण दहा ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिवस असतो सोळा ऑक्टोबरला जागतिक खाद्य दिवस साजरा केला जातो सतरा ऑक्टोबरला जा असतो आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिवस चोवीस ऑक्टोबरला जागतिक विकास सूचना दिवस असतो तीस ऑक्टोबरला असतो जागतिक बचत दिवस कोणता जागतिक बचत दिवस एकतीस ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस असतो पाच नंबरचा प्रश्न आहे जागतिक दृष्टी दिवस केव्हा साजरा केला जातो एकदम महत्वाचा प्रश्न आहे तर बघा जागतिक दृष्टी दिवस हा आठ ऑक्टोबरला साजरा केला जातो का वा आठ ऑक्टोबरला जागतिक दृष्टी दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्याचा सा उद्देश काय आहे तर जगभरातील लोकांना दृष्टी दोष आणि आंधळेपणा यावरती काय करणं लक्ष केंद्रित करणं लक्षात ठेवायचं हा दिवस साजरा करण्याचा सा मुख्य उद्देश काय आहे ते काय जगभरातील लोक आहेत त्यांना दृष्टी दोष आणि आंधळेपणावरती काय करणं त्यांचं लक्ष केंद्रित करणं पुढचा प्रश्न पाहूयात आपण सहा नंबरचा प्रश्न आहे बघा कोणत्या देशामध्ये प्रदीप कुमार रावत यांना भारताचा राजदूत म्हणून नियुक्त केलेलं आहे तर बघा कोणत्या देशामध्ये प्रदीप कुमार रावत यांना तर बघा नेदरलँड या देशामध्ये केलेलं आहे लक्षात ठेवा नेदरलँड नेदरलँड हा युरोप खंडामध्ये स्थित देश आहे राजधानी कोणती तर बघा एम्स्टर्न्ड लक्षात ठेवायचं एमस्टर्ड तिथेचं बघा चलन आहे युरो नेदरलँडचं चलन काय युरो आहे आणि बघा प्रधानमंत्री कोण आहेत मार्क रूट प्रधानमंत्री आहेत मार्क रूट लक्षात ठेवायचं मार्क रूट राष्ट्रीय डाक दिवस केव्हा साजरा केला जातो तर बघा आता राष्ट्रीय डाक दिवस आहे राष्ट्रीय डाक दिवस हा दहा ऑक्टोबरला साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश काय तर लोकांबद्दल पोस्टाबद्दल जे काय पोस्टची सेवा आहे त्याच्याबद्दल प्रचार आणि प्रसार करणं एवढंच लक्षात ठेवायचं फक्त आणि बघा जे काही डाक सेवाबद्दल से महत्वाचं योगदान आहे त्याच्याबद्दल सुद्धा माहिती सांगणं तर राष्ट्रीय डाक दिवस केव्हा साजरा केला जातो तर दहा ऑक्टोबरला राष्ट्रीय डाक दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय मानव अधिकार आयोग एन एच आर सी लक्षात ठेवा एन एच आर सीचे महासचिव कोणाला नियुक्त केलं तर बघा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए बिंबाधर प्रधान लक्षात ठेवा बिंबाधर प्रधान याचा फुलफॉर्म काय होतो य, यन का का यन म्हणजे काय नॅशनल त्यानंतर एच म्हणजे काय ह्युमन राईट कमिशन लक्षात ठेवायचं नॅशनल ह्युमन राईट कमिशन राष्ट्रीय मानव अधिकार एन एच आर सीची स्थापना केव्हा झाली होती तर बघा बारा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव बारा ऑक्टोबर एकोणीशे त्र्याण्णवला एन एच आर सीची ची स्थापना झाली होती मुख्यालयाचा विचार केला तर बघा मुख्यालय कुठे न्यू दिल्ली या ठिकाणी आहे आणि याचे अध्यक्ष कोण आहेत एच एल दत्तू कोण एच एल दत्तू आणि सेक्रेटरी जनरल कोण आहेत जयदीप गोविंद कोण आहेत जयदीप गोविंद पुढचा प्रश्न पाहूयात आपण कोणत्या देशाने पहिली स्वदेशी अँटी रेडिएशन मिसाईल रुद्रम एकचं सफलतापूर्वक परीक्षण केलं तर कोणता देश येतो त्यांनी रुद्रमचं सफलतापूर्वक परीक्षण केलेलं तर आपला देश भारत आहे लक्षात ठेवायचं या मिसाईलचं सफल परीक्षण ओरिसाच्या बालासोरमध्ये इंटिग्रेट टेस्ट रेंजमधून करण्यात आलेलं आहे आणि या मिसाईलची गती किती आहे तर जी काही आपल्या वायूची गती म्हणजे हवेची गती आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आहे लक्षात ठेवायचं दुप्पट गतीची आहे लक्षात ठेवा तर कोणत्या देशाने स्वदेशी अँटी रेडिएशन मिसाईल रुद्रम एकचं सफलतापूर्वक परीक्षण केलं तर आपला भारत देशाने केलेलं आहे आणि या मिसाईलचा विकास हा डी आर ओने केलेला आहे लक्षात ठेवा डी आर ओ डी आर डीओ चे अध्यक्ष कोण आहेत जी सतीश रेड्डी दहा नंबरचा प्रश्न व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन हे फॉर्बद्वारे प्रसिद्ध भारताच्या शंभर सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर कोण आहे तर बघा सगळ्यात जास्त श्रीमंत कोण आहे पहिल्या स्थानावर तर पहिले तर बघा मुकेश अंबानी लक्षात ठेवा मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानी कोण आहेत तर गौतम अदानी तिसऱ्या स्थानी बघा ऑर्डर लक्षात ठेवायचं ऑर्डर त्यांची संपत्ती किती आहे तर वीस पॉईंट चार अरब डॉलर किती शिवनाडर यांची वीस पॉईंट चार अरब डॉलर अरबमध्ये डॉलर आणि बघा गौतम अदानी गौतम अदानी यांची संपत्ती किती आहे पंचवीस पॉईंट दोन अरब डॉलर आणि मुकेश अंबानी यांची किती अठ्ठ्याऐंशी पॉईंट सात अरब डॉलर अठ्याऐंशी पॉइंट सात अरब डॉलर तर अकरा नंबरचा प्रश्न आहे केरळ उच्च न्यायालयाची पहिली महिला मुख्य न्यायाधीश कोण होती त्यांचं नुकतंच निधन झालं तर बघा केरळ उच्च न्यायालयाची पहिली महिला मुख्य न्यायाधीश कोण होती तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक एक के उषा के के उषा बघा यांना सन दोन हजारमध्ये मध्ये केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले होते तर केरळ उच्च न्यायालयाची पहिली महिला मुख्य न्यायाधीश कोण होती तर बघा के के उषा होती कोण होती के के उषा बारा नंबरचा प्रश्न बघा कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री स्वयं स्वरोजगार योजनेची सुरुवात केली तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी उत्तराखंड उत्तराखंड राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर स्वयंरोजगार योजनेची सुरुवात केलेली या योजनेतर्फे काय होणारे सोलर फार्मिंगद्वारे काय होणारे दहा हजार लोकांना रोजगार प्रदान केला जाईल किती दहा हजार लोकांना याद्वारे रोजगार प्रदान केला जाईल तेरा नंबरचा जा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती ए रहा पॅरिसमध्ये आयोजित फ्रेंच ओपन दोन हजार वीस महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला तर बघा जी काही फ्रेंचमध्ये आयोजित केली होती महिला ओपन टेनिस तर त्याचा किताब हा कोणी जिंकलेला आहे ऑप्शन क्रमांक बी इगा स्वियातेक लक्षात ठेवा इगा स्वियातेक नाही तर म्हणता सुयागी इगा स्वियातेक लक्षात ठेवा इगा सुक तर बघा इगा सुयातिक ह्या पोलंड देशाची टेनिस खेळाडू लक्षात ठेवा पोलंड आणि त्यांनी कोणला हरवलं तर सोफिया हा जिंकलेला सोफिया युएसए च्या तर लक्षात ठेवायचं बघा पॅरिसमध्ये आयोजित फ्रेंच ओपन दोन हजार वीस महिला एकेरीचा किताब कोणी जिंकलेला आहे तर इगा सुयातिक इगा सुयातिक चौदा नंबरचा प्रश्न आहे बघा रामविलास पासवान यांच्या निधनानंतर खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार कोणावर देण्यात आलेला आहे तर कोणावर देण्यात आलेला आहे तर बघा ऑप्शन क्रमांक बी पियुष गोयल पियुष गोयल यांच्यावरती हा अतिरिक्त प्रभार देण्यात आलेला आहे पंधरा नंबरचा प्रश्न आहे दोन हजार एकोणीस वीस साठी पुरुषांमध्ये यू ई एफ ए लक्षात ठेवा यू ई एफ एचा प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला तर कोणी जिंकलेला आहे रॉबर्ट लेवांडोस्की रॉबर्ट लेव तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्न विचारला होता नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोचे महानिदेशक कोणाला नियुक्त केले तर याच सर्वांनी बरोबर केलं बघा ऑप्शन क्रमांक बी यम यस गणपती कोणाला नियुक्त केलेलं आहे यम यस गणपती आणि या प्रश्नाचं उत्तर आता कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं तर आजचा प्रश्न काय बघा भारतीय स्टेट बँक म्हणजे एस बी आयचे नवीन अध्यक्ष कोणाला नियुक्त केलेलं आहे आजचा प्रश्न काय भारतीय स्टेट बँक एस बी आयचे नवीन अध्यक्ष कोणाला नियुक्त केलं तर या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आणि या व्हिडिओच्या पी डी एफसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं टेलिग्रामच्या सर्च बारमध्ये येस एम बी प्रिपरेशन टाईप करा का येस एम बी प्रिपरेशन आपली टेलिग्राम चॅनलवर याची पी डी एफ मिळून जाईल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा सर्वांना फायदा होईल